पर्सनॅलिटी वाईज आम्ही ऑपोजिट आहोत, कारण तुझी पर्सनॅलिटी खूप डिफरंट आहे. हा खूप शांत आणि खूप काम कंपोज आणि असा आपल्याला दिसतो आणि आहे तो. अर्थात खूप निखळ मैत्री करण्याची क्वालिटी आहे जी मला वाटतं आजकाल खूप कमी लोकांमध्ये बघायला मिळत. पीपिंग मूनच्या अख्ख्या टीमला आमच्या दोघांकडनं खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय पीपिंग मून मराठी. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि संक्रांतीच्या निमित्ताने मी तुमच्यासाठी घेऊन आली एक खास जोडी. लग्नानंतरची त्यांची पहिली संक्रांत आहे, त्यामुळे ते खास निमित्त आहे. तरी ही जोडी म्हणजे अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे टिळक यांची. दोघांचंही खूप खूप स्वागत आहे पीपिंग मून मराठीवर. कसे आहात दोघं, काळजी घेताय ना? हो, आम्ही मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. आणि तुम्हा दोघांनाही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. हॅपी संक्रांत. हॅपी संक्रांत तुलाही, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आय नो सध्या कोरोनाग्रस्त परिस्थिती आहे आणि सगळीकडे ते वातावरण आहे, त्यात आपण ही व्हर्च्युअल मुलाखत करू शकतोय पण, आणि प्रत्यक्षात दोघांना एकत्र भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे माझी. पण संक्रांत म्हटल्यावर तुमच्या दोघांसाठी काय असतं? सुयश, तुझ्यापासून सुरू करेन मी. गेल्या काही वर्षात तर मी फक्त सेटवरच संक्रांत साजरी करतोय, त्यामुळे अशा काही वेगळ्या किंवा अशा काही खास आठवणी अशा नाही आहेत. पण डेफिनेटली तिळगुळ वाटपाची एक गंमत जी असते ती सेटवरती आम्ही दरवर्षी सगळ्यांसाठी किलो किलो तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या घेऊन जातो आणि तिळगुळ देऊन एकमेकांचं निदान ह्या दिवशी तरी एकमेकांशी गोड वागूया असं एक दरवर्षी सेटवरचं वातावरण असतं. पण गेल्या 2 वर्षात मला वाटतंय आपल्याला सगळ्यांनाच, आपल्या सगळ्यांवरतीची जी काही संक्रांत ओढवली आहे ती जरा आपल्या सगळ्यांनाच या वर्षी वेगळ्या पद्धतीने या सणाकडे बघायला लागली. म्हणजे खरंच एकमेकांशी गोड वागण्याची आणि खरंच एकमेकांना कन्सिडर करून एकमेकांशी माणुसकीने वागण्याची किती गरज आहे हे त्या कोरोनाच्या काळात आणि कोरोनामुळे आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे. सो आय होप या वर्षीची संक्रांत माणुसकीसाठी म्हणून जरा महत्वाची असेल समाजात. आयुषी, तुझ्यासाठी संक्रांत कशी असते? माझ्यासाठी थांबी तुला दाखवते. ओके. माझ्या आईने केलेले तिळाचे लाडू. ओ वाव, खाता येणार नाही पण व्हर्च्युअली तुला म्हणजे भेटल्यावर जेव्हा केव्हाही आपण भेटू तेव्हा नक्कीच तुला देईन, कारण ही माझी खूप गोड आठवण आहे संक्रांतीची. कारण मी खूप आतुरतेने बघत असते, म्हणजे लहानपणापासून नक्कीच संक्रांत येईल तेव्हा आई तिळाचे लाडू करेल आणि ते आपल्याला एक जवळपास 10 दिवस खाता येतील, कारण ती डबा भरून ते म्हणजे लाडू आणि वड्या वगैरे सगळे करून ठेवले. गोड आठवण. आणि काही नाही, भावांबरोबर पतंग उडवायला मला लहानपणी तरी खूप मजा यायची, कारण मला कधीच पतंग उडवता येत नव्हती, नाही येत अजूनही, पण ती भावानी उडवून दिली की ती नुसती अशी आपण धरायची आणि मजा घ्यायची किंवा खिडकी धरायची त्यांची. ही छान अशी गोड आठवण आहे माझी. पण यावर्षी संक्रांत तुमची वेगळी असणार. Yes. लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे, त्याविषयी मला सांगा. आयुषी, तू लाडू बनवणार आहेस का? आईने तर पाठवलेत पण तो एक वेगळा बेत असणार की सुयश बनवणार? आम्ही दोघं ऍक्च्युली ट्राय करू यंदा एकत्र लाडू बनवायचा, कारण मी कधी बनवले नाही आहेत आणि आय डोंट थिंक मी पण कधी बनवले. सो आम्ही एकत्र ते प्रयत्न करू, आम्ही बघू कसे जमत आहेत आम्हाला. अर्थात मी तुम्हाला सांगितलं की तुम्हा दोघांची ही व्हर्च्युअल मुलाखत पहिली करते, त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर हे जे नातं जुळून आलेलं आहे ते कसं जुळून आलं त्याविषयी मला आज सांगू शकाल का? हा
काही नाही, खूप मी म्हणेन नॅचरली सगळं नॅचरली फ्लो होत गेलं आणि खूप काही दोघांकडून पण जास्त काही असं फोर्सफुल काही झालं नाहीये. खूप नॅचरली गोष्टी घडत गेल्या आणि त्या दोघांनाही करेक्ट वाटल्या आणि त्या प्रोसेसमध्ये सगळं छान होत गेलं. आधी आम्ही भेटलो तेव्हा मी ओळखत नव्हते सुयशला, पण त्यानंतर हा बोलायला लागला माझ्याशी. सोशल मीडियावर आम्ही खूप चॅट करायला लागलो आणि नंतर एक दिवशी भेटलो आणि आम्ही ठरवलं की आपण जरा वेळ एकत्र घालून बघूया कसं जमतंय काय होतंय वगैरे. आणि मग भेटल्यानंतर सलग आय थिंक आम्ही 10 ते 15 दिवस सलग रोज भेटत होतो. म्हणजे मला आय डिडंट एक्सपेक्ट दिस, कारण मला असं वाटत होतं एकदा एखादी कॉफी किंवा चहा झाला की नंतर बघू आपण कसं जमतंय, 2-3 दिवस जातील आणि मग बघू कसं आहे. पण दॅट हॅपन आणि आम्ही सलग 10 ते 15 दिवस भेटलो आणि आम्हाला दोघांनाही खूप वेळ एकत्र घालवायचा आहे असं वाटत होतं. सो ते झालं आणि त्यानंतर मैत्री झाली आमची आणि मग देन वी थॉट फॉरवर्ड आणि मग एंगेजमेंट आणि नंतर लग्न. सो इट वॉज म्हणजे तुम्ही डायरेक्ट एंगेजमेंटच्या फोटोंनी तुमच्या नात्याबद्दल आम्हाला सांगितलं त्यामुळे. पण सुयश, ही झाली आयुषीची बाजू, तुमचं नातं जसं खुलत गेलं तुझ्या बाजूने हे कसं होतं? सी आम्ही मी श्रावण क्वीनच्या मंचावर हिला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याआधी मी तिला ओळखत नव्हतो किंवा मला माहित नव्हतं की आयुषी भावे म्हणून एक मुलगी आहे किंवा कोण आहे, काहीच मला माहित नव्हतं. श्रावण क्वीनच्या मंचावर मी तिला जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्यासाठी असं होतं की बाकी आज कोणी जिंकू दे, माझ्यासाठी ही मुलगी विनर आहे. कारण ती ज्या पद्धतीने त्या कॉन्फिडन्सनी तिकडे स्वतःचा परफॉर्मन्स देत होती आणि वावरत होती, मला असं वाटलं की यार इसमें कुछ बात है, ही फारच कमाल आहे. आणि तेव्हा त्या दिवशी माझ्यासाठी ती विनर होती त्या रात्री. आणि मग तेव्हा मी तिच्याशी बोललो, तिला कॉन्ग्रॅच्युलेट केलं आणि समाव मी तिला सोशल मीडियावरती जेव्हा फॉलो करायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं की यार ही मुलगी फारच कमाल आहे, खूप टॅलेंटेड आहे, कमाल डान्सर तर आहेच पण ती स्वतःला खूप चांगलं कॅरी करते. आणि त्यामुळे मला खूप क्युरियोसिटी होती की ही मुलगी नक्की कशी आहे ते जाणून घेण्याची. आणि मला जनरली बरेचदा माझ्या बाबतीत असं होतं की मला जर कोणी नवीन खूप टॅलेंटेड लोक वाटले किंवा काही वाटलं तर माझ्या परीने त्यांना जी काही मदत करता येईल ती मी करायचा प्रयत्न करतो. सो त्या यांनी एक दोन वेळेला असं झालं की काही कास्टिंग शी रिलेटेड काही ऑडिशन्स होत्या जेव्हा मी तिचं नाव रेकमेंड केलं होतं त्यावेळेला आमचं बोलणं झालं. आणि मग त्या बोलण्यात ऍक्च्युली जास्त बोलणं होत गेलं, मला लक्षात आलं की हिची स्वप्न किंवा हिचं पॅशन खूप डान्सकडे आहे किंवा तिला अभिनयात सुद्धा इंटरेस्ट आहे आणि ती खूप वेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टींकडे बघते. ती इतर मुलींसारखी फक्त ग्लॅमर किंवा फक्त फेमस होण्याच्या दृष्टीने या गोष्टींकडे बघत नाहीये, ती खूप पॅशनेटली खूप मनापासून तिला या गोष्टी करायच्या आहेत, तिला त्या आवडतात म्हणून ती ते करते. आणि समा कुठेतरी मला ती मी म्हंटल तसं की पहिल्यांदा बघितलं तेव्हाच ती मनात बघली आणि त्यामुळे ते प्रेम फुलत गेलं. आणि मग मी तिला कन्फेस केल्यानंतर ऑब्व्हियसली लगेच तयारी नव्हती तिची ह्या गोष्टीची की चला आपण ह्या नात्याला काहीतरी वेगळं नाव देऊ किंवा ह्या मैत्रीला पुढे घेऊन जाऊ, अशी लगेच तयारी नव्हती. तिथे मग आम्हाला दोघांनाही लक्षात आलं की नाव इज द टाइम, आपल्याला आता घरच्यांना हे सांगितलं पाहिजे. एकमेकांची तर तयारी, आमची दोघांची तयारी झालीच होती. मग घरच्यांना सांगितलं, जिथे आम्हाला वाटलं होतं की घरचे पटकन मान्य करतील की नाही सगळ्यात. म्हणजे मला खूप मोठा डाऊट होता, मला असं वाटलं मी आता सांगेन तर कदाचित 1-2 महिना लागेल बाबांना पटवायला की तुम्ही भेटा बोला कसं वाटतंय काय वाटतंय. पण मी बाबांना सांगितल्यावरती ते लगेच तयार झाले. म्हणजे ते म्हटले की ठीक आहे परवा विचार फ्री आहे का आपण भेटू वगैरे. आणि मला असं झालं की अरे नाही नाही मला ड्रामा हवा आहे हे काय इतकं लगेच अग्री करू शकत. पण आय डोंट नो, आय थिंक ते लिहिलेलं होतं आमच्या डेस्टिनी मध्ये अँड वी बोथ बिलीव्ह इन दॅट. आणि बाबा आणि आई दोघेही खूप खुश होते माझ्या डिसिजनवर आणि ते भेटले याला त्यांनाही खूप छान वाटलं.
भेटून आणि मग लगेच अच्छा त्यानंतर त्या प्रोसेस नंतर पुढची प्रोसेस असते दोघांचा आई बाबा भेटणं अपेक्षित असतं. पण त्यात मला वाटलं की आता जरा आई बाबा वेळ घेतील की पुढच्या महिन्यात भेटू नंतर भेटू असं तसं. आम्ही जेव्हा सुयशला भेटलो त्याच्या परत परवा आम्ही लगेच आय थिंक ह्याच्या घरी गेलेलो आम्ही भेटायला. सो ते विदिन अ वीक सगळं असं पटापट ठरत गेलं आणि सगळं छान छान होत गेलं. सो ते एकत्र आता आयुष्याची सुरुवात करूया हे वाला जे फिलिंग होतं ते दोघांचंही खूप स्ट्रॉंग होतं. आणि मला वाटतंय जसं की म्हणाली तसं की काही गोष्टी तुमच्या नशिबात काही वेळेला लिहिलेल्या असतात त्या कोणी चेंज नाही करू शकत त्या होतातच आणि त्या तशाच पद्धतीने होऊ द्यायच्या असतात. त्यामध्ये आपण कितीही प्रयत्न केले काही वेगळं करायचं तरी ते घडत नाही. आय थिंक तेच आमच्या बाबतीत झालं. आमच्या दोघांच्याही नशिबात दिलेलं होतं त्यावेळेला आम्हाला खूप आनंदाने खूप चांगल्या पद्धतीने आमचा लग्न सोहळा पार पडता आला. आणि बोलताना उल्लेख केला की अर्थात आयुष्य उत्तम नृत्यांगन आहे आणि तुझा कल नृत्याकडे इतका नाही आहे सुयश पण अपोजिट अट्रॅक्ट असं झालंय का तुमच्या बाबतीत? अनेक बाबतीत करेक्ट आहे. म्हणजे अपोजिट कपल असेल तर तो आम्ही आहोत कारण कम्प्लिटली अपोजिट आहोत पण तितके स्ट्रॉंगली आम्ही एकमेकांना अट्रॅक्टेड आहोत. अनेक गोष्टींमध्ये अनेक सवयींमध्ये काही गोष्टी आमच्या खूप सिमिलर आहेत काही गोष्टी आमच्या खूप तंतोतंत जुळतात. म्हणजे काही सवयी आमच्या खूप सेम आहेत आमच्या काही आवडीनवडी खूप सेम आहेत. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप म्हणजे असं होतं की अरे हे दोघं इतके सेम आहेत आणि बाकी अनेक गोष्टींमध्ये डेफिनेटली पोल्स अपार्ट. आय थिंक पर्सनॅलिटी वाईज आम्ही ऑपोजिट आहोत कारण पर्सनॅलिटी खूप डिफरंट आहे. हा खूप शांत आणि खूप काम कंपोज आणि असा आपल्याला दिसतो आणि आहे तो अर्थात. पण मी खूप केअरफुल कलरफुल हा नेहमी कुठेही त्याला नियॉन कलर दिसला की तो बोलतो हा तुझा कलर आहे कारण आय डोंट नो ही थिंक्स आय एम व्हेरी ब्राईट शी इज व्हेरी व्हायब्रंट. हा लाईक आय थिंक वी बॅलन्स आउट इच अदर. ती तिचं ते खूप बबली असणं तिचं खूप एनर्जेटिक असणं ते मी एन्जॉय करतो कारण मी तसा तिच्यासारखा पटकन ओपन आउट होऊ शकत नाही. अर्थात फक्त कॅमेरा समोर जेव्हा एखादं कॅरेक्टर करायचं तेव्हा मला डिफरन्स असतात. पण नॉर्मली आयुष्यात जगताना ती ज्या पद्धतीने आयुष्याकडे बघते त्याच्या अपोजिट पद्धतीने मी आयुष्याकडे बघतो. सो आय थिंक वी बोथ बॅलन्स आउट इच अदर. पण तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला तुमचं ज्या पद्धतीने काम करतात तर तुमचे सोशल मीडियावरही तसे फॉलोअर आहेत पण तुमच्या जोडीला सोशल मीडियावर ज्यावेळेस तुमच्या नात्याचा खुलासा झाला त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात छान रिस्पॉन्स मिळतोय ते पाहून कसं वाटतंय त्याबद्दल सांगा. अनेक फॅन पेजेस तुमच्या दोघांचे वगैरे आता छान वाटतंय चांगलं वाटतंय. सोशल मीडिया आजकाल असं झालंय की सगळ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असल्यासारखं झालंय आणि गेल्या काही वर्षात तर सोशल मीडियाचा वापर जास्त वाढलाय कारण सगळेजण वर्क फ्रॉम होमचं कल्चर अनुभवत आहेत. सो सोशल मीडिया हॅज बिकम अ व्हेरी इसेन्शियल थिंग इन एव्हरी वन्स लाईफ. त्यामुळे छान वाटतं सोशल मीडियावरती प्रेम मिळालं की डेफिनेटली छान वाटतं. पण त्यामुळेच काही डिफाईन होतं असं नाही. म्हणजे अनेक त्याच सोशल मीडियामुळे मी माझ्या आयुष्यात आधीच्या काही गोष्टींबद्दल किंवा आधीच्या नात्याबद्दल खूप चुकीच्या पद्धतीच्या रिॲक्शन्स पण बघितलेल्या आहेत किंवा अनेक खोट्या बातम्या पसरताना पण पाहिलं. म्हणजे माझी कधीच एंगेजमेंट झाली नव्हती. माझी आयुष्यात एकच एंगेजमेंट झाली जी फक्त आयुष्याशीच झाली आहे आणि माझं लग्नही ज्या मुलीशी एंगेजमेंट झालंय जिच्याशी साखरपुडा केलाय तिच्याशीच लग्न झालंय. पण त्याच सोशल मीडिया वरती फिरणाऱ्या बातम्यांमुळे असं झालं होतं की लोकांना वाटत होतं की माझा ह्या आधी एका नटीसोबत साखरपुडा झालाय काहीतरी विनसलंय काहीतरी वाईट झालंय काहीतरी चुकीचं झालंय असं फार निगेटिव्ह वातावरण तयार झालं होतं त्याच सोशल मीडियामुळे. सो आता त्याच सोशल मीडियावरती जेव्हा आम्हाला दोघांना प्रेम मिळतंय किंवा आम्हाला दोघांनाही लोक छान पद्धतीने सपोर्ट करतायत आशीर्वाद देतायत ते बघून छान वाटतं. अनेकदा लोकांना ह्याचा विसर पडतो की सोशल मीडियावरती जरी सेलिब्रिटीज असले फॉलोअर्स असले तरी फायनली माणसंच आहेत. आम्हाला सुद्धा एक फॅमिली असते आम्हाला सुद्धा आमच्या घरातल्या लोकांना उत्तरं द्यावी लागतात आम्हाला सुद्धा
आमच्या घरातले लोक प्रश्न विचारतात अनेक गोष्टींबाबतीत. असं नाही की आम्ही काही मालिकांमध्ये कामं केली आहेत किंवा काही शोज केलेत म्हणून वी आर नॉट आन्सरेबल टू एनीवन, किंवा आम्हाला आमचं नॉर्मल नॉर्मल आयुष्यच जगत असतात यार सगळेच जण. जस्ट बिकॉज काही जण कॅमेराच्या समोर दिसतात आणि काही जण एंटरटेनमेंट करण्याच्या उद्देशाने वेगवेगळी पात्र साकारतात, याचा अर्थ असा नाही की त्यांचं नॉर्मल लाईफ किंवा त्यांचं खासगी आयुष्य हे खूप जसं पडद्यावर दिसतं तसंच असतं. सो त्यामुळे मला वाटतं की सोशल मीडिया ही खूप दिशाभूल करणारी गोष्ट आहे. अनेक वेळेला खरा स्ट्रगल किंवा खऱ्या गोष्टी सोशल मीडियावरती दिसत नाही. सो आय थिंक जेव्हा तू आता जो प्रश्न विचारलास की जेव्हा अशा पद्धतीने प्रेम दिसतं किंवा आता फॅन क्लब्स दिसत आहेत, आम्हाला स्वतःहून मेसेज करणारे अनेक लोक आहेत की आम्ही तुमचं फॅन क्लब चालू केलंय, आम्ही तुमचे फोटो व्हिडिओ पोस्ट करतोय, ते बघून छान वाटतं. कारण मला वाटतंय तो त्यांचा त्यांची पद्धत आहे ती आमच्यावरचं प्रेम आणि आशीर्वाद दाखवण्याचं. त्याचा कुठेही त्यांनी चुकीचा वापर करू नये, कुठेही त्याचा गैरवापर करून त्याचं कुठेही काही चुकीचं स्वरूप तयार होऊ नये एवढीच इच्छा आहे. पण छान वाटतं आणि त्यामुळे तुमच्या नात्याला एक सकारात्मकता मिळते, ते खूप छान आहे. खूप मला बऱ्याच गोष्टी तुम्ही छान पद्धतीने सांगितलं, संक्रांत आहे या सगळ्या गोष्टी आहेतच, पण या निमित्ताने एक छोटासा गेम मी तुमच्यासोबत खेळणार आहे ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकमेकांविषयीची द्यायची आहेत. सुरुवात करते मी आणि पहिला प्रश्न असा आहे की दोघांची कोणती सवय सगळ्यात जास्त आवडते? स्टार्ट विथ आयुषी. कोणती सवय आवडते? तो खूप रिस्पॉन्सिबल आहे, मला ती एक गोष्ट त्याची खूप आवडते. ही इज व्हेरी रिस्पॉन्सिबल, म्हणजे तो डिपेंड नाही करत कोणावरती, तो स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतो किंवा व्हॉट एव्हर, त्याला काही काम दिलेलं असतं तो स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन पूर्ण करतो. सो आय लाईक दॅट अबाउट हिम. आयुष्यची कोणती सवय आवडते? मला वाटतं ती काहीही झालं तरी सुद्धा खूप नीटनेटकी राहते, म्हणजे कितीही काही गडबड असेल तरी सुद्धा ती खूप नीटनेटकी प्रेझेंट करते स्वतः. सो तिच्यातला तो जो काय म्हणतात त्याला टापटीपणा आहे, ती जी सवय शी इज व्हेरी टापटीप अबाउट एव्हरीथिंग. ओके, आणि दुसरा प्रश्न असा आहे की कोणती सवय आवडत नाही? आळस. म्हणजे कधी कधी तरी आपल्याला कंटाळा येतो यार, म्हणजे आणि मला न आवडणारी गोष्ट किचन मध्ये थोडा पसारा होतो, तो मला नाही आवडत. म्हणजे हा उत्तम जेवण करतो छान सगळं, पण झाल्यानंतर ती आवरा आवर जी असते ती मग तंगळवंगळ असतं की अरे नाही जाऊ दे, तू पण करतेस ना, मग मी पण करतो ना वगैरे वगैरे असं होतं. सो फक्त किचन मध्ये तो पसारा करतो तेवढी गोष्ट नाही आवडत. बर, कोणी रोल मॉडेल आहेत का एकमेकांचे त्याविषयी? रोल मॉडेल म्हणजे मी तिच्याबद्दल सांगायचं? हो, आयुषीचं कोणी रोल मॉडेल ज्याविषयी तुला माहिती? हो, आयुषीचं रोल मॉडेल मला असं नाव घेऊन नाही सांगता येणार, पण शी स्टडीज अ लॉट ऑफ डान्सर्स. आता जे अनेक डान्स शोज दिसतात, जे अनेक रियालिटी शोज दिसतात, आय डोंट स्टडी, आय विल से दॅट इज इन माय नेचर. आता जी गोष्ट आपल्याला आवडत असते त्याबद्दल आपण ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होतो आणि आपल्याला गोष्टी माहीत असतात किंवा कळत जातात किंवा आपण ते फॉलो करतो. आणि माणूस म्हणून तिची रोल मॉडेल तिची आई आहे. येस, 100%. आणि आयुषी सुरेश विषयी सांग, तुला काय? सुरेश तुझा रोल मॉडेल आहे का कोणी? तू सांग. आय थिंक सुयश बद्दल पण मला असं वाटतं त्याचे आई बाबा दोन्ही, बाबांच्या काही गोष्टी आहेत ज्या त्याला आत्मसात करायच्या आहेत आणि आईच्या काही गोष्टी आहेत ज्यात त्याला आत्मसात करायच्या. ते दोघेही आपल्या आपल्या रूपात एक त्याचे रोल मॉडेल्स आहेत. सो आय वुडंट से की तो बाबांसारखा म्हणजे त्याला व्हायचंय किंवा आईसारखा, पण दोघांचेही त्याला एक व्हॉट डू यू से
आय थिंक ते दोघेही त्याचे रोल मॉडेल बेसिकली. हो, दोघांना आवडते कलाकार म्हणजे कोणी कुणाबद्दल फॅसिनेशन असेल किंवा खूप छान वाटतंय कोणी चाहता असेल. आयुष्यला आवडणारे कलाकार, तिला कोणीच ऍक्टर ऍक्ट्रेस आवडत नाही असं तिने मला खूप स्पष्टपणे सांगितलं होतं की मला कोणीच ऍक्टर ऍक्ट्रेस असे आवडत नाही. कारण कोणी बॉलिवूड हॉलिवूड नाही, तिचं तिचं जनरलच असं. मी सांगते का, तिला पर्टिक्युलरली त्या एखाद्या फिल्म मध्ये एखादा सीन जरी आवडला तरी तिचं असं होतं की हा हा आवडला. एक्झॅक्टली, तेवढ्या वेळा टेम्पररी क्रश असतो. क्रश आज ओके, एखाद्या व्यक्तीचं काम आवडणं किंवा यु नो एक फिल्म आवडणं किंवा काय, ते प्रत्येक ह्याच्यात चेंज होत असतं. सो माझं असं नाही की हा ह्यानी काहीही केलं तरी मला तो प्रचंड आवडत असणार आहे आणि तिने काही करावं. आणि सुयशचा आवडता नट बरेच आहेत पण त्यातल्या त्यात त्याचा एक काय बोलतात फेवरेट असा ऋतिक रोशन आहे, कारण दे बोथ शेअर देअर बर्थ डेट. सो तो एक म्हणून एक त्याचा फेवरेट आहे तो ऋतिक रोशन. येस, आवडतं ठिकाण. आयुषीचं आवडतं ठिकाण अजून आम्ही डिस्कवर नाही केलंय, कारण आयुषी बरोबर मी अजून तेवढा बाहेर नाही फिरलोय. पण आय थिंक तिचं तरी सुद्धा तिचं सगळ्यात आवडतं ठिकाण हे जपान आहे. तिला जपान बद्दल खूप प्रेम आहे, तिला जपान या देशाबद्दल खूप जाणून घ्यायचं. सो ती स्वतः जापानीज शिकली सुद्धा होती. तुला हे लक्षात आहे, मला माहित नाही का पण मला खूप आवडतं जपान. मला कधीतरी आयुष्यात नक्कीच जायला आवडेल. आणि हो, मी कॉलेजमध्ये असताना एक कोर्स म्हणून मी जॅपनीज लँग्वेज सुद्धा शिकत होते. सो एक आय डोंट नो, वेगळीच एक फॅसिनेशन आहे मला त्या देशाबद्दल. आय वुड रिअली लाईक टू सी दॅट कंट्री, कारण युरोप, युएस आणि हे सगळे इतर ठिकाणी आपण म्हणजे मी गेले मी बघितले आहेत सगळं आहे, पण एशियन कंट्रीज मध्ये मी जास्त नाही फिरली अजून. सो जपान त्यातल्या त्यात एक मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटत म्हणून जपान. आणि अदरवाईज भारतात कुठेही म्हणजे बीच साईड, आय लव्ह बीचेस. सो बीच साईडला कुठेही मला न्या तुम्ही, मला खूप खूप मजा येते. बट आय हेट स्नो, मला थंडी अजिबात सहन होत नाही, अजिबात सहन होत नाही. सो मला नाही आवडत. आणि ह्याला फार इच्छा असते बर्फात जायची किंवा आय डोंट नो कुठे लेह लद्दाख किंवा आय डोंट नो त्याला तिकड, हा हिमाचल साईडला वगैरे. माझी आई हिमाचलची आहे पण तरी आय हॅव नेव्हर बीन देअर. पण थंडी मला अजिबात सहन होत नाही. सो नो कोल्ड प्लेसेस. पण सुयशचं आवडतं ठिकाण त्याबद्दल. हा मी आताच सांगितलं, त्याला तुम्ही जंगलात सोडा, त्याला तुम्ही पहाड माउंटेन्स मध्ये सोडा त्याला. हा म्हणजे वेर एव्हर नेचर, नेचर जिकडे कुठेही असेल ना त्याला तिकडे तुम्ही सोडून द्या. त्याला खूप आवडतं कॅम्पिंग करायला, वेगवेगळ्या ठिकाण एक्सप्लोअर करायला. म्हणजे ती कुठलीही जागा असते, म्हणजे तू त्याला बनारसच्या एका गल्लीत जरी सोडलं तरी तो चार ठिकाणी जास्त फिरून येईल आपल्यापेक्षा. त्याचं ते एक वेगळं एक्सप्लोरेशन असतं. कम्प्लीट ट्रॅव्हलर. आवडते पदार्थ तिखट पाणीपुरी. तिखट पाणीपुरी, तिखट पाणीपुरी आयुषीच. आणि सुयशच बटर चिकन. हो ना. आणि शेवटचं असं आहे की एकमेकांविषयीची एक युनिक गोष्ट जी माहीत नसेल अनेकांना. आयुषी बद्दल अनेकांना हे माहीत नसेल की ती खूप चांगली ऍक्ट्रेस आहे. ती खूप मनापासून काम करते, व्हेरी हार्ड वर्किंग. आणि तिच्यातली एक युनिक गोष्ट म्हणजे ती तिला वाईट वाटतंय कोणाशी. ती खूप म्हणजे अनेकदा असं होतं की आपल्याला एखाद्या व्यक्तीशी व्यक्तीबद्दल काहीतरी मनात असतं, राग असतो, काहीतरी चुकीचा किंवा वाईट अनुभव आलेला असतो किंवा
अनेक गोष्टी मनात चालू असतात, पण तरी सुद्धा तिला असं ठरवून कोणाशी वाईट वागता येत नाही. आणि मला वाटतंय ती काही वेळेला खूप स्वतःला स्ट्रॉंगली किंवा खूप स्वतःला कंट्रोल करते, पण ती मुळात एक खूप चांगली ह्युमन बिईंग आहे. त्यामुळे तिला कुठल्याही पद्धतीचा माज नाही, कुठल्याही पद्धतीचा मीपणा किंवा एक काय म्हणतात त्याला एक शोषा असतो एक उगाच आपल्याला एक तसं काही नाही. तिच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अहंकार नाही आहे. व्हेरी डाऊन टू अर्थ आणि व्हेरी इझी टू बी फ्रेंड्स विथ. सो आय थिंक दॅट्स व्हेरी युनिक, कारण ती ती कुठल्याही पद्धतीची अपेक्षा ठेवत नाही समोरच्या व्यक्तीशी मैत्री करताना. आणि आय थिंक दॅट्स व्हेरी रेअर, दॅट्स व्हेरी युनिक की आपण कुठल्याही पद्धतीची अपेक्षा न ठेवता एखाद्या व्यक्तीशी सहज मैत्री करणं आणि आयुष्यभर त्याच्याशी मैत्री टिकवणं हे खूप रेअरली बघायला मिळतं. आणि स्पेशली आपल्या इंडस्ट्रीत तर फारच कमी वेळा असं बघायला मिळतं की काही जण काही कामाच्या निमित्ताने मित्र होतात आणि मग पुढचं प्रोजेक्ट आल्यावर विसरून जातात. काही जण काहीतरी फायदा होणार असतो किंवा काही वेळेला इट्स आय एम नॉट जजिंग एनीवन, पण काही वेळेला असं होतं की मनात नसताना सुद्धा अनेक मित्रांचा विसर पडतो किंवा आपण वेगळ्या कामात व्यग्र झालो किंवा आपण वेगळ्या कामात गुंतलो की आपण विसरून जातो द गुड टाइम दॅट वी हॅव स्पेंड टुगेदर वगैरे. तिच्या बाबतीत असं होत नाही, तिला तिचे जुने मित्र मैत्रिणी खूप मॅटर करतात अगदी शाळेपासूनच, आणि ती त्या सगळ्यांशी टचमध्ये राहते किंवा त्यांच्याशी मैत्री कायम टिकवून ठेवते. तिच्यात खूप निखळ मैत्री करण्याची क्वालिटी आहे जी मला वाटतं आजकाल खूप कमी लोकांमध्ये बघायला मिळते. आयशी नाव थँक मी लेटर बिकॉज मला खूप बरं वाटलंय ऐकून. थँक्यू प्रेरणा. आणि सुयश बद्दल एक युनिक गोष्ट, सगळ्यांना खोटं वाटेल मी हे बोलते पण हा खरंच छान डान्स करतो. हा कदाचित कॅमेरा शाय असेल किंवा ऑडियन्स समोर त्याला जरा असं एक बॅकफूटला जातो तो डान्स करताना, बाकी त्याला काही नाही. तो स्टेजवर उत्तम अँकरिंग किंवा ऍक्टिंग किंवा हे सगळं छान करतो, पण डान्स म्हटलं की तो जरा असा बॅकफूटला जातो. पण आय हॅव सीन हिम डान्स अमेझिंगली, कारण जेव्हा घरात कोणी नसतं फक्त मी असते आणि गाणं चालू केलं आम्ही की मी तर सतत नाचतच असते सो माझं काही हे नाही, पण हॅव सीन हिम डान्स ऑल्सो. सो ही एक युनिक गोष्ट आहे जी लोकांना माहित नाही आहे, पण हा डान्स करू शकतो फक्त त्याला एक थोडीशी हिम्मत आणि एक मला प्रॅक्टिस कॉन्फिडन्स लागतो. मला माहित नाही समोर मला राहायला पाहिजे. हा मला समोर ते डान्सच मनात भीती बसलेली आहे त्यामुळे मला ती प्रॅक्टिस लागते खूप जास्त. म्हणजे जे डान्सर्स असतात ते एखादी स्टेप विसरले तरी ते कव्हर अप करू शकतात वेगळी काहीतरी स्टेप करून काहीतरी करून आपलं. ह्याचं तसं नाहीये, ह्याचं खूप कॅल्क्युलेटेड होतं की अरे एक स्टेप जरी विसरलो तरी पुढची नाही आठवणार मग. सो ही नीड्स टू प्रॅक्टिस अलॉट. बाकी खरंच उत्तम डान्सर आहेस तू मला तरी असं वाटतं. हे खरंच युनिक होता. पण तुम्हा दोघांना म्हणजे असं व्हर्च्युअली भेटून तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. प्रत्यक्षात लवकरच भेटू आपण. तुम्हा दोघांनाही संक्रांतीच्या शुभेच्छा आणि तुम्ही दोघांनीही मुलाखतीसाठी वेळ दिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मकर संक्रांत चांगली जाओ. पीपिंग मूनच्या अख्ख्या टीमला आमच्या दोघांकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आय होप लवकरच आपण सगळेजण प्रत्यक्षात भेटू शकू आणि प्रत्यक्षात मुलाखती करू शकू किंवा भेटीगाठी करू शकू. यस आणि व्हर्च्युअली तिळगुळ घ्या गोड गोड बोला. यस आम्ही तिळगुळ घेतो. हो एकमेकांना भरू. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.